सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील मांढरदेव गडावर विराजमान असलेली आदिशक्ती शक्ती आई काळुबाई ही पार्वतीचंच रूप आहे ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस फेडण्यासाठी भाविक भक्त वर्षभर मांढरदेव गडावर येत असतात देशभर प्रसिद्ध असलेल्या काळुबाई देवीची महती आज आपण आपल्या माय मराठी चोवीस तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत समुद्र सपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसले आहे द्वापार युगाच्या अखेरीस दैत्य राजा रत्नासुराचा सेनापती देवीला ख्यासा सुराच्या त्रासापासून ऋषी मुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारले होते म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली आणि तिने पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले तेव्हापासून मांढव्य ऋषीच्या नावावरून देवीचे नाव देवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले याच पौष पौर्णिमेला दरवर्षी मांढरदेवीची मोठी यात्रा भरते हे मंदिर पांडवांनी बांधले असल्याची आख्यायिका सांगितली जाते तर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे देखील इतिहासकालीन दस्तऐवज उपलब्ध आहेत भक्तांच्या हाकेला धावणारी ही काळूबाई संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते त्या देवीला महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटक तमिळनाडू या राज्यातून देखील मोठ्या संख्येने भाविक येत असतात सध्या नवरात्रीनिमित्त देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो नऊ दिवस देवस्थानच्या वतीने मनोभावे पूजा अर्चा केली जाते यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी गडावर येत असतात मांढरदेव गडावर जाताना प्रामुख्याने वाई शहरातून आपल्याला जावे लागते प्रवास करत असताना नागवळणी रस्त्यावरून जावे लागते तर या नागवळणी घाटातून जाताना रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार दाट झाडी पाहायला मिळतात आणि रानफुलांचा गालीचा देखील डोळ्यांचे पारणे फेडतो घाट चढून वर गेल्यावर नयन रम्य धबधबे आणि धुक्याची चादर देखील पाहायला मिळते असा पर्यटनाचा आस्वाद घेत आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो त्यानंतर सुरू होते ती पायऱ्यांची वाट पायऱ्या चढत असताना आजूबाजूला व्यावसायिकांनी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी देवीला लागणारे हार फुले खणा नारळाची ओटी साडी त्याचबरोबर बांगड्या कवळ याचबरोबर देवीला लागणारा प्रसाद याची दुकाने मांडली आहेत पायऱ्यांवरून वर चालत गेल्यावर आपल्याला दिसते ते देवीचे मंदिर मंदिर परिसरात देखील अनेक व्यापाऱ्यांनी अशीच दुकाने सजवलेली पाहायला मिळतात तर त्यात शेजारी देवस्थान ट्रस्टचे ऑफिस देखील पाहायला मिळते या ट्रस्टच्या समोरून मांगीरबाबा मंदिराच्या बाजूस देवीचे मुख्य प्रवेशद्वार आहे हेमाडपंथी असलेले हे मंदिर बाहेरून पूर्ण दगडाने नक्षीकाम केलेले आहे मंदिरात प्रवेश करताच समोर आपल्याला भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या काळूबाई देवीचे मनोभावे दर्शन होते पूर्ण चांदीमध्ये प्रसन्न मुद्रेमध्ये पाहायला मिळते या मांढरच्या काळुबाई बद्दल माहिती सांगितली आहे मंदिराचे मुख्य पुजारी माऊली यांनी तर जाणून घेऊया आपण या मांढरच्या काळूबाईची पूर्ण माहिती मंदिराचे मुख्य पुजारी माऊली यांच्याकडून भाविकांच्या नवसेला पावणारी मांढरदेव मा आ, ही मांढरदेव गडावर वसलेली ही काळूबाई आपण या मंदिरामध्ये आलेलो आहे भाविकांच्या नवसाला पावणारी म्हणून हिची आख्यायिका सांगितली जाते पांडवकालीन मंदिर आहे त्यानंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेल्याचं सांगितलं जात आहे याच मंदिरात असलेली काळूबाई देवीची महती आपण ऐकण्यासाठी इथं आलो आहोत या मंदिरातील आपले पुजारी आहेत ते आपल्याला ह्याबद्दलची महती सांगणार आहेत काय महती आहेत आणि कशा पद्धतीनं मांढरदेव गडावर ही देवी वसलेली आहे आणि ह्या मांढरदेव गडावर असलेल्या देवीचं महात्म काय आणि ह्याच्यामध्ये कोणकोणत्या राज्यातून या देवीला भाविक येत असतात काळवा हे मांढरदेव देवस्थान आणि पुजारी मंडळी आता तसं सांगायचं जर म्हटलं तर ह्या देवीला जगामध्ये कानाकोपऱ्यातून त्या देवीला चांगले ओळखतात आणि कानाकोपऱ्यातून लोक येतात कर्नाटक आंध्र मध्य प्रदेश भरपूर लोक लांबून लांबून लोक येतात देवीला श्रद्धेने येतात आणि हे देवी पांडवकालीन मंदिर असून हे शिवाजी महाराजांनी याचा जीर्णास केलेलं आहे आणि तेव्हापासून म्हणजे जे काय जे लोक येतात त्यांनी श्रद्धेने आपल्या देवीला येऊन काय असते मानपान देऊन साडे वरच्या मानपान वगैरे देतात आणि देवी महत्व आहे नवरात्री नवरात्रीमध्ये कसा उत्सव असतो नवरात्रामध्ये सकाळी चार वाजता मंदिर म्हणजे मंदिर चालूच असतं नवरात्रामध्ये फक्त देवीची पूजा विजय ही पाच वाजता चालू होते पाच नंतर आपण देवीला आंघोळ घालतो पंजाबरोबर अभिषेक करून अभिषेक केल्यानंतर आपण पहिली आरती घेतो सात आरती त्याच्यानंतर आपण देवीला शालो न्यासलो नऊ प्रकारचे नऊ शालो असतात नऊ दिवस प्रत्येक वेगवेगळी पूजा असते त्यापैकी आपण अकरा नंतर पहिली आरती होते पण सुरुवातीला एक सकाळची आरती नंतर एक बाराची आरती नंतर संध्याकाळी आठला आरती असते याच्यामध्ये आपण पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस घरी बसतात त्या दिवशी एक पहिली आरती बाहेर काढली जाते मंदिरातून म्हणजे पहिल्या माळ्याला परत तिसऱ्या माळ्याला आरती बाहेर काढली जाते आणि पाचव्या माळेला आणि सातव्या माळाला असे ते नियोजन आहे आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रम वगैरे ठेवतात ठेवलेले असतात ते नवरात्रात नऊ दिवस कार्यक्रम असतो वेगवेगळ्या पद्धतीचे आणि इथे पठारावरचे आणखी बाहेरचे काय गायक मंडळे असतात किंवा लोकं असतात ते होऊन आपल्या देवीच्या सेवेसाठी गाणी वगैरे कार्यक्रम करतात पौष महिन्यामध्ये यात्रा असते ही शाकंबरी पौर्णिमेला देवीचा महोत्सव असतो आदल्यावशी छबे नाचते त्यानंतर देवीच्या पौर्णिमेला ती यात्रा असते कालावधी साडेसात ते आठ लाख पब्लिक पत आणि पूर्ण ही यात्रा चालते आपण बघितलं की आपण ज्या मांडव देव देवीची ऐकण्यासाठी आलो होतो त्या मांडरव देवीची महात्म्या आपण माय मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितलेल्या आहेत पुरातन कालापासूनच ह्या देवीला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे नवसाला पावणारी देवी म्हणून ही ओळखली जाते आणि ह्या नवरात्री देखील मोठ्या उत्साहामध्ये ह्या देवीचा उत्सव केला जाणार आहे गेल्या दोन वर्षापासून जर बघितलं तर करोना कालावधीमध्ये अनेक भाविकांना देवीचं दर्शन घेता आलेलं नाहीये मात्र यंदा राज्य सरकारनं ज्या भाविकांना आता दर्शन देण्याची सूट दिलेली आहे त्यामुळे आता या नवरात्री देखील अनेक भाविक या देवीचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि तशा पद्धतीची सोय देखील देवीच्या ट्रस्टच्या माध्यमातून केली गेली आहेत आताच आपण जाणून घेतलेली मांढरच्या काळोबाईची माहिती पण मांढरच्या काळुबाई मंदिर परिसरात पंचवीस जानेवारी दोन हजार पाच साली मोठी दुर्घटना देखील झाली होती यामध्ये शेकडो भाविकांना आपले प्राण गमवावे लागले गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ही घटना घडली होती गडावर घडलेल्या या दुर्घटनेपासूनच या मंदिरात नारळ फोडणे पशुहत्या करणे तसेच कर्मकांड करण्यास न्यायालयाच्या माध्यमातून बंदी घालण्यात आली होती मात्र असे असताना देखील आजही मोठ्या प्रमाणात येथे कर्मकांड केल्याचे पाहायला मिळते तर छुप्या पद्धतीने पशुहत्या देखील केल्याचे निदर्शनास येते त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने देवीला पुन्हा एकदा दोन हजार पाच सालीसारखी दुर्घटना घडू नये या दृष्टीने पावले उचलून भाविकांसाठी होणाऱ्या गैरसोयी दूर कराव्यात असे देखील भाविक बोलून दाखवत आहेत मांढरदेवगडावर चार चाकी गाड्यांकडून पार्किंगच्या नावाखाली बेसुमार वसुली केली जाते ती देखील थांबली पाहिजे याकडेही सातारा जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे असेही भाविकांचे मत आहे माय मराठी चोवीस तास न्यूज चॅनलने आपल्याला मांढरच्या काळूबाईचे दर्शन घडवले त्याबद्दल आपले मत आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा